महायुतीत पुन्हा एकदा वादाची शक्यता आहे. साताऱ्यामध्ये महायुतीतलं वातावरण तापलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण साताऱ्यामध्ये जागा वाटप नव्हे तर डॉल्बीवरून महायुतीचे दोन नेते आपापसात भिडल्याचं दृश्य पाहायला मिळालं. नेमकं काय चालू आहे साताऱ्यामध्ये, डॉल्बीनं का टेन्शन वाढवलंय, पाहूयात या रिपोर्टमध्ये. डॉल्बीचा नाद, साताऱ्यात वाद. डॉल्बीसाठी उदयनराजे आक्रमक. शंभूराजेंचा कारवाईचा इशारा. साताऱ्यात डॉल्बीमुळे यंदाही राजकीय वातावरण गरम झालं. यावेळेस थेट भाजप आणि शिंदे गटातच डॉल्बीवरून वाद पेटलाय. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डॉल्बीच्या नंदनाटावर पोलिसांनी निर्बंध घातल्यानंतर उदयनराजेंनी पुन्हा प्रशासनाला शिंगावर घेतलं, कारण गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री 12 डॉल्बी वाजवण्यास परवानगी. मात्र खासदार उदयनराजेंनी या निर्णयाला आक्षेप घेत थेट रात्रभर डॉल्बी वाजवण्याची परवानगी मागितली. रात्रभर मिरवणूक काढा आणि डॉल्बी वाजवा असे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना थेट आदेशच राजेंनी दिले. मात्र त्यांच्या या आदेशाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला. एवढंच नाही तर नियम मोडल्यास कारवाईचा इशाराही देसाईंनी दिलाय. 12 मिरवणूक थांबायची, परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत 6 हे कुठल्या हिशोबात बसतं? तुम्ही संलग्न तुमची मिरवणूक काढा, डॉल्बी वाजवा, डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोबानेच वाजवा. जी काही शिथिलता शेवटचे 5-4 आपण देतो ती शिथिलता सरकारला दिलेली आहे, त्यामुळं उत्सवावरती कुठलंही आमचं बंधन नाही. पण त्याचा अतिरेक करणं आणि इतर लोकांना त्याचा त्रास होणं असं जर कुठं होत असेल तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल. साताऱ्यात डॉल्बीवरून वाद होणं नवं नाही. यापूर्वीही उदयनराजेंनी डॉल्बीच्या समर्थनात भूमिका घेतल्यामुळे वाद झाला होता. एवढंच नव्हे तर डॉल्बीमुळे अनेक दुर्घटनाही घडल्या होत्या, तरीही राजेंनी यंदा डॉल्बी रात्रभर वाजवू देण्याचा आग्रह धरला. डॉल्बीमुळे कोणत्या दुर्घटना घडल्या त्याही पाहूया. साताऱ्यात 2014 डॉल्बीच्या आवाजानं भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. सांगली आणि पुण्यात डॉल्बीच्या आवाजानं गेल्या वर्षी दोघांचा मृत्यू झाला होता. डॉल्बीच्या दंदनाटामुळे गरोदर महिला हृदयरोगाच्या रुग्णांना मोठा त्रास होतो, तर लहान मुलांच्या कानाचे पडदे फाटण्याचाही धोका असतो. असं असताना सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले नियम पाळण्याऐवजी डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाचा हट्ट का, असा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, सामटी.